जेव्हा या मालिकेचा शेवट आला, किल्वर सापडणार असं कळलं, तेव्हा मला असं वाटलं की अरे यार गेला, आता एक चांगलं पात्र होतं पण ते संपेल. त्याच पद्धतीनं जेव्हा भोसले परत येणार, तर ह्याचा आनंद म्हणजे ऑलमोस्ट घरातलं कुणीतरी खूप जवळचं परत येत आहे हा माझ्यासाठी होता. आणि आज दादरचं प्लाझा थिएटर आहे, तिथं स्वतःचं एक फिल्मचं एक पोस्टर लागलेलं असतं, त्याच्यासमोर शिवाजी रंग मंदिरला त्याच्या नाटकाचं पोस्टर लागलेलं असतं, आणि संध्याकाळी लोक त्याची मालिका बघायला घरी जातात. सुप्रसिद्ध वाक्य आहे की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे, कष्टाशिवाय फळ नाही. ते कष्ट तुम्हाला करावेच लागतात, म्हणून तर आम्ही लोकांना आवडतो. मला दुसरीकडे कुठेही जायला आवडत नाही किंवा घरच्यांबरोबर वेळ स्पेंड करणं वगैरे ह्या गोष्टींना मी जास्त महत्त्व देतो. आणि मग मला असं होतं की आणि मग ते म्हणतात ओ साहेब पावती झाली हो आता काय करणार, म्हणलं जाऊ द्या मग फोटो काढू का, मग आम्ही फोटो काढतो. पण होतं मला खूपदा धरलं आहे पण आणि ते पकडलं आहे, पण असं माझ्याच चुका आहेत, फालतू चुका म्हणजे अगदी की सिग्नलला जरा पुढे जाऊन थांबलो आहे मी. हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. बरं, कुणाला माफी नाही म्हणत पुन्हा एकदा सगळ्यांचेच लाडके भोसले इन्स्पेक्टर्स पुन्हा समोर येणार आहेत. आणि तेच कुचकट वगैरे असणार आहेत की नाही माहिती नाही, आता त्यांनाच विचारूया कसे असणार आहेत आता यावेळेचे. काय नाही, तसेच असणार आहे, फक्त कदाचित थोडे इमोशनल लोकांना वाटतील, कारण अख्ख्या पहिल्या सीझनमध्ये त्या भोसलेबरोबर खूप काही गोष्टी घडल्या, त्याची सिनियर त्याची आता एक जरा त्याची इमोशनची एक झालर त्याच्या पात्राला नक्कीच आहे. बरं, काय सांगशील, कारण गॅप गेला थोडासा, त्यानंतर पुन्हा एकदा तू वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त होतास, पुन्हा एकदा हे कॅरेक्टर विचारण्यात आलं, काय रिॲक्शन? मी तर वाट बघत होतो, कारण मला असं झालं की जेव्हा या मालिकेचा शेवट आला, किल्वर सापडणार असं कळलं, तेव्हा मला असं वाटलं की अरे यार गेला, आता एक चांगलं पात्र होतं पण ते संपेल. पण इव्हेंच्युअली लगेच मला कळवण्यात आलं की आपण याचा सीझन 2 करतोय, आणि मला आय वॉज लाईक ग्लॅड की परत एकदा एक नवीन सुरुवात होते, परत एकदा भोसले करण्याची अपॉर्च्युनिटी मला मिळते, आणि मी खूप खुश झालो. म्हणजे प्रत्येक कलाकार प्रत्येक अभिनेता स्वतःच्या पात्रावर तेवढंच प्रेम करतो, कारण ते पात्र त्याला स्वतःच्या मुलासारखं असतं, तसं आम्ही ते पात्र जपतो जगतो. आणि त्याच पद्धतीनं जेव्हा भोसले परत येणार, तर ह्याचा आनंद म्हणजे ऑलमोस्ट घरातलं कोणीतरी खूप जवळचं परत येत आहे हा माझ्यासाठी होता. आणि आय वॉज रिअली व्हेरी हॅपी, आणि त्याचमुळे प्रेक्षकसुद्धा हॅपी आहेत, कारण तुझ्या प्रत्येक भूमिकांवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं आहे. कारण बहिर्जी नाईक असो किंवा आता काळी राणी नावाचं नाटक चालू असो, अनेक भूमिकांवर खूप प्रेम केलं आहे, आणि लोकांच्या लक्षातही आहेत त्या भूमिका. कसं जमवून आणतोस हे सगळं, कारण एकाच वेळेला सगळ्या दोन्ही ठिकाणी तो वावरतोस चांगला? येस, कारण मला असं वाटतं की एक तुम्ही फक्त प्रामाणिकपणे काम करत राहिलात, तुमच्या प्रत्येक भूमिकेत तुम्ही काहीतरी नवीन शोधून स्वतःचं काहीतरी करत राहिलात, पात्र लेखकांनी दिग्दर्शकांनी जिथपर्यंत आणलं आहे तिथून जरा पुढे नेण्याचं काम जर तुम्ही करत आलात, तुमची एक स्वतःची स्टाईल डेव्हलप केली, जर तुम्ही स्वतःच्या पद्धतीनं तुमचं पात्र वेगळं दाखवत गेलात, तर लोकांनासुद्धा ते बघायला आवडतं. आणि मला असं वाटतं की गेल्या एवढ्या एक 14-15 वर्षांची ती मेहनत आहे यामागे, की सतत काम करत राहा, आपण चुकतो परत करा परत करा. आणि आज कुठेतरी जाऊन असं होतं की चार लोकांना असं वाटतं की अरे याला आपल्या मालिकेत पण घेऊया, याला नाटकातसुद्धा घेऊया, आणि याला सिनेमातसुद्धा घेऊया. तर मला असं वाटतं, मला विनय आपटेंनी एक सांगितलेली डेफिनेशन होती की सक्सेसफुल नट कोण असतो, की ज्याचं दादरचं प्लाझा थिएटर आहे तिथं स्वतःचं एक फिल्मचं एक पोस्टर लागलेलं असतं, त्याच्यासमोर शिवाजी रंग मंदिरला त्याच्या नाटकाचं पोस्टर लागलेलं असतं, आणि संध्याकाळी लोक त्याची मालिका बघायला घरी जातात. हे एक सक्सेसफुल नटाची डेफिनेशन आहे. आणि मला असं वाटतं की काही दिवस का होईना, पण हे मी जगतो आहे ह्याचा मला आनंद आहे. आणि सगळ्या त्या लोकांचे मी आभार मानतो ज्यांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहोचलो, आणि अर्थात सगळ्यात मोठे आशीर्वाद मायबाप प्रेक्षकांचे, की त्यांचे आशीर्वाद असेच राहू द्या, जेणेकरून मी वेगवेगळ्या माध्यमातून तुमचं मनोरंजन करण्यासाठी तुमच्यापर्यंत येईन. तर हे सगळं मॅनेज करताना स्वतःच्या हेल्थची काळजी कितपत, आणि कशी सगळ्या फिटनेसची काळजी कशी? अवघड जातं, खूप अवघड जातं, कारण की जेवणाच्या वेळा चुकतात किंवा झोप होत नाही अनेकदा, सो थकलेलं असतं शरीर, किंवा फाईट सिक्वेन्स असतात. कधी कधी असं होतं की बरेचदा मी दुपारपर्यंत मालिकेचं शूट करतो, रात्री जाऊन प्रयोग करतो, परत सकाळी सिनेमाचं शूट करून मालिकेच्या शूटला येतो. पण हेच आहे की ते एक सुप्रसिद्ध वाक्य आहे की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे, तर काही गोष्टीचा त्याग केला तरच तुम्हाला. पण काय तेच आहे की ह्या कामामधून मला आनंद खूप मिळतो, आणि जेव्हा एखादं हे केलेलं काम लोक बघतात आणि ते अप्रिशिएट करतात, त्यावेळी त्या सेकंदाला तो थकवा निघून जातो. पण डेफिनेटली मी प्रयत्न करतो यातही, आणि माझं प्रोडक्शन जे आहे स्ट्रॉबेरी पिक्चर्स मनवा नाईक यांचं,
किंवा माझं इतर जेवढे काही प्रोडक्शन आहेत तर ते सगळेच मला त्या पद्धतीनं पॅम्परसुद्धा करतात. किंवा मला मध्ये वेळ असेल तर माझे दिग्दर्शकसुद्धा म्हणतात की तू जाऊन आराम कर, तर मध्ये तासाभराची झोप मिळाली तरी ते कव्हर होतं. पण असंच काम करावं लागतं. मी इंडस्ट्रीमध्ये मी एकटाच नाही, सगळे नट किंवा सगळे दिग्दर्शक हे याच पद्धतीनं काम करतात. कारण कष्टाशिवाय फळ नाही, ते कष्ट तुम्हाला करावेच लागतात. म्हणून तर आम्ही लोकांना आवडतो. आणि इतकं छान प्रकारे स्क्रीन समोर राहणं ह्याला किती मेहनत लागते. बरं, त्याच्या मागे अजून मेहनत असते, ती म्हणजे तुमच्या घरच्या पोलिसांची. काय रिॲक्शन असते त्यांची? हा, घरचा पोलीस आमचा जागाच असतो येईपर्यंत. आणि काय पर्याय नाही, पण काय करणार. कारण घरच्यांना तर आता कल्पनाच आहे की हा जेव्हा येईल तेव्हा हा येईल. हा घरात आला आणि हा गेला नाही म्हणजे हा घरात आला. तर तोपर्यंत काही भरोसा नसतो. युजली असंच होतं की मी सकाळी उठतो, उठल्यानंतर पटकन आंघोळ करतो आणि सटकतो. म्हणजे मी घरी नाश्ता पण करत नाही, माझा नाश्ता पण मी गाडीत करतो. आणि त्यानंतर मी सेटवर पोचलो की काम सुरू होतं तर ते संपेपर्यंत. आणि त्यामुळे बरेचदा माझा फोनसुद्धा माझ्याकडे नसतो, फोन कुठेतरी असतो. सो जर अर्जंट निरोप असेल तर सेटवर कोणाला तरी फोन जातात आणि अरे त्याला प्लीज सांगता का एवढं करायचं आहे, मग मी फोन करतो. असं होतं. याच्यावर मी खूप बोलणे पण खातो की तू फोन बघत नाहीस. म्हटलं तर नाही बघत, काय करणार. पण आहेत काही गोष्टी ज्या मी सुधारायचा प्रयत्न करतो आहे की नाही फोन बघायला पाहिजे आपण. पण येस, मी हे सुद्धा सांभाळतो की जर वेळ मिळाला तर मी सगळ्यात आधी घरी पळतो. मला दुसरीकडे कुठेही जायला आवडत नाही. किंवा घरच्यांबरोबर वेळ स्पेंड करणं वगैरे ह्या गोष्टींना मी जास्त महत्त्व देतो. कारण यातूनच कुठेतरी आपला तो बॅलन्स साधला जातो असं मला वाटतं. आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट, बट लेट्स सी. अजून तरी फार काही घरच्या पोलिसांनी धरलेलं नाही आहे. पोलिसांनी धरलेलं नाही आहे. पण मला हर्षला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे आता पोलिसांची भूमिका करतोयस, पण याआधी कधी तुला पोलिसांनी, खऱ्या पोलिसांनी पकडलंय? खूपदा पकडले. आणि मी तुला सांगतो, जेव्हा जेव्हा पोलीस मला पकडतात ना, त्यावेळी त्यांचं एक तर पहिलं असं होतं की बघू तुमचं लायसन बघू. तर मी मॅक्सिमम गोष्टी माझ्या क्लिअर असतात. सो लायसन बघितलं, हे बघितलं, ते बघितलं, तरी काहीतरी असतंच आपल्याकडे की जी गोष्ट आपल्याकडे नाही आहे. तर मग ते झाल्याबरोबर माझा एक ठरलेला नियम आहे की, आणि नशिबारी मला पोलीस सगळे असे भेटले की ते म्हणतात की आपण सर पावती फाडावी लागेल. ओके, डन. त्यामुळे मी व्यवस्थित पावती फाडून, पण नंतर ते ओळखतात. पण माझं बॅड लक काय बघ, पावती फाडल्यानंतर प्रत्येक पोलीस मला ओळखतो. आणि मग मला असं होतं की, आणि मग ते म्हणतात हो साहेब पावती झाली हो, आता काय करणार. म्हटलं जाऊ द्या, मग फोटो काढू का? मग आम्ही फोटो काढतो. पण होतं, मला खूपदा धरलं आहे. पण आणि ते पकडलं आहे, पण असं माझ्याच चुका आहेत, फालतू चुका. म्हणजे अगदी की सिग्नलला जरा पुढे जाऊन थांबलो आहे मी, एक्सप्रेसवेला जरा चुकून ओव्हर स्पीडिंग झालं आहे. तर अशाच पद्धतीनं मला पकडलं आहे तर पकडलं आहे. आणि मी खरं कन्फेस करतो, कारण प्रत्येकाकडून चूक होते, पण गुन्ह्याला माफी नाही. त्यामुळे मी माझी चूक केली की मी त्याचा दंड भरलेला सुद्धा आहे. पण येस, माझी पोलिसांबरोबर मैत्रीसुद्धा तितकीच आहे. खूप पोलीस मित्र आहेत जे ज्यांनी मला मदत केली, जे माझी भूमिका पाहतात आणि मला सांगतात की सर. म्हणजे आता एक वेगळा पण किस्सा सांगतो की मी आत्ता लंडनला जेव्हा गेलो, तर त्यावेळी लंडनला मी एअरपोर्टला पोचल्यापासून माझं इमिग्रेशन करून मला गेटपर्यंत सोडण्यासाठी मुंबई पोलिसांपैकी आमचे देशमुख साहेब म्हणून आहेत, देशमुख साहेब आणि कस्टमचे दोन पोलीस ऑफिसर, हे मला तिथून, त्यांचा कॉन्वॉय होता आतमध्ये, ते मला सलग घेऊन त्यांनी तिथपर्यंत सोडलं. जस्ट बिकॉज की त्यांना इन्स्पेक्टर भोसलेचं काम खूप आवडलं. आणि हीच पोचपावती असते कुठेतरी कलाकाराला की याची दखल कुठेतरी घेतली जाते. आता काय सांगाल, कधी येत आहेत आमचे? नवीन मालिका घेऊन येतो तुमच्या भेटीला, कारण गुन्ह्याला माफी नाही. सोमवार ते शनिवार रात्री 10:30 सोनी मराठीवर. तारीख सांगतो, 1 मे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाला सुरुवात करूया नवीन पोलिसांची एक टीम घेऊन, नवीन विषय. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.